चाल माझी गिर रे बाज नखरा माझा कुर्रे बाज, चाल माझी गिर रे बाज नखरा माझा कुर्रे बाज, डोळ्यामंदी माझ्या भुलावणी हो, श्रृंगाराचा प्राण मी इश्काचा बाण मी, लावण्याची खाण मी लावणी हो। रसिक हो नमस्कार। कविवर्य वसंत बापट यांनी या शब्दात या लावणीची व्याख्या स्पष्ट केलेली आहे। या लावणीमध्ये काय नाहीये, या लावणीमध्ये बरंच काही आहे। या लावणीमध्ये गीत आहे, संगीत आहे, सूर आहे, ताल आहे, लय आहे, मादक अदा आहे आणि अभिजात अशी गायकी देखील आहे। आणि मुख्य म्हणजे ही लावणी आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनून राहिलेली आहे। या लावणीसाठी आतापर्यंत कितीतरी जणांनी आपलं आयुष्य वेचलं, काही जण आज इतिहासात जमा आहेत। असंच एक दैदिप्यमान असं कर्तृत्व आज खास आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे। मंडळी, खरं तर वयाच्या 11व्या वर्षापासून यांनी आपल्या गायकीला सुरुवात केली। आत्तापर्यंत तमिळ म्हणा, हिंदी म्हणा, मराठी म्हणा, गुजराती म्हणा अशा विविध भाषांमधून यांनी आपली गायकी सादर केली। परंतु यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट त्यावेळेला खऱ्या अर्थानं निर्माण झाला, ज्यावेळेला संगीतकार वसंत पवार यांनी एका चित्रपटासाठी यांनी यांना लावणी गायला सादर करायला बोलवलं। अर्थात ती लावणी होती मला हो म्हणत्यात लवंगी मिरची। अर्थात रसिको, आता नाव तुम्हा सगळ्यांच्या नजरेत नक्कीच आलं असेल, कारण आचार्य अत्रे यांनी ज्यांना लावणी सम्राज्ञी हा किताब देऊन ज्यांना गौरवलं, असं रसिकांच्या चाहत्या असणाऱ्या दिग्गज गायिका सुलोचनाबाई चव्हाण अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या माई आज इथे आलेल्या आहेत। माई, सह्याद्री वाहिनीतर्फे सर्वप्रथम आम्ही आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहोत। निराकार गण निर्गुण न मिला, वेद पुराणी टीका, वेदाधी गण तुझा नकळे पार ब्रह्मादिका। श्रीमंगलमूर्ती नमो गणपती, तुझी या चरणा प्रती, सरस्वती अंबिके भवानी, भो प्रसन्न दे मज मती। या महाराष्ट्राच्या लावणीच्या इतिहासात शाहिरांनी कितीतरी चांगल्या चांगल्या लावण्या लिहिल्या, गायल्या। आज लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे आलेल्या आहेत। मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून माई जास्तीत जास्त लावण्या आज आपल्यासाठी खास सादर करण्याच्या इराद्याने आलेल्या आहेत। यानंतरची सादर होणारी रचना ही आहे राजा बडे यांची रचना, अर्थात दिग्गज संगीतकार श्रीनिवास खळे यांचं संगीत लाभलेली ही एक सुंदरशी लावणी सादर करत आहेत लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण। Thank you.
चिकनी घालून बारीक सुपारी निम चिकनी घालून जाय पत्री वेलची लवंग वरी दाबून जाय पत्री वेलची लवंग वरी दाबून बांधले तसे या कुडीत पंच प्राण बांधले तसे या कुडीत पंच प्राण या रंगत करी मर्दुनी या रंगत करी मर्दुनी चतुर्दश गुणी सख्या सजना सख्या सजना कळीदार कळीदार कपूरी पान कोवळ छान केशरी चुना रंगला कात केवळा रंगला कात केवळा वरखाचा विडा घ्या हो मन रमणा घ्या हो मन रमणा कळीदार झुलका झो कमरेचा झुलता झोप नूर बिन झोग उरी मावे ना उरी मावे ना कमरेचा झुलता झोप नूर बिन झोग उरी मावे ना उरी मावे ना काजळी नजर छिनविनी चांदणी रैना चांदणी रैना चांदणी रैना छेडिता लालळी मुलाम छेडिता लालळी मुलाम तुमची गुलाम झाले सजना हो झाले सजना पायी पैंजण चुनक छैना पायी पैंजण चुनक छैना कळीदार कपूरी पान कोवळ छान केशरी चुना रंगला कात केवळा रंगला कात केवळा वरखाचा विडा घ्या हो मन रमणा घ्या हो मन रमणा मंडळी माईंचं सद्यस्थितीला वय आहे ते 74 वर्ष. या 74 वर्षांचं सिंहावलोकन केलं तर माईंचं म्हणणं असं आहे की पूर्वीच्या काळातल्या लावण्या आणि आत्ताच्या काळातल्या सादर केल्या जाणाऱ्या लावण्या यात जमीन आसमानाचं अंतर आहे. माईंनी आत्तापर्यंत या 74 वर्षांच्या कालावधीमध्ये जवळजवळ आयुष्यातली 60 वर्ष या लावणी क्षेत्रासाठी वेचलेली आहेत. आत्तापर्यंत त्यांनी हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून 126 गीतं सादर केली. यात प्रामुख्याने जर उल्लेख करायचा झाला तर हेमंत कुमार म्हणा किंवा गीता दत्त म्हणा, मुकेशजी म्हणा, आशा भोसले म्हणा, महम्मद रफी म्हणा, यांच्यासारख्या दिग्गज आणि प्रतिभावान गायक कलावंतांबरोबर माईंनी आत्तापर्यंत हिंदी गीतं सादर केली. मंडळी, क्षणभर विश्वास देखील बसणार नाही आहे तुमचा, परंतु ही गोष्ट नक्कीच खरी आहे की माईंनी आत्तापर्यंत जवळजवळ 2500 जास्त लावण्या गायल्या आणि हो, मुख्य म्हणजे यातली प्रत्येक लावणी माईंना अजूनही आठवते. मात्र आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून यातल्या काही नेमक्याच लावण्या आम्ही नक्कीच सादर करणार आहोत. अशीच यानंतरची सादर केली जाणारी रचना आहे रमेश जंगम यांची. संगीत लाभलंय विठ्ठल शिंदे यांचं आणि ही लावणी म्हणते वय 16 ग जीव भोळा ग.
त्यात इश्काच दर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हे पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी ध्यानी मने ही खबर नव्हती ध्यानी मने ही खबर नव्हती माशा जमतील मधाच्या भवती तोल सुटल मनाचा कवा तोल सुटल मनाचा कवा नाही थांबायचा ह्यो गव गवा गो बाई नाही थांबायचा ह्यो गव गवा बाई भीडची गावट ग्याच बाई भीडची गावट ग्याच एक परास एक हाय फर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हे पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी ग पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हिरव्या नोटांची नोटांची खैरात होई हिरव्या नोटांची नोटांची खैरात होई होनाळा गाडीच्या माग जाई होनाळा गाडीच्या माग जाई ये डोळ्याला नशेचा पडदा ये डोळ्याला नशेचा पडदा गोऱ्या अंगाचा होईल खुर्दा रात अंधारी येई सामोरी रात अंधारी येई सामोरी हाती घेऊन फिरतीची अर्जी हा पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हे पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी सारी मैफिल रंगात आली सारी मैफिल रंगात आली मला पाहून बेभान झाली मला पाहून बेभान झाली उभा घा मारी जीव हा होई उभा घा मारी जीव हा होई डाव्या खांद्याची उडते बाही ग बाई डाव्या खांद्याची उडते बाही घोडा मजनाचा सडा ज्वानीचा घोडा मजनाचा सडा ज्वानीचा देते तारुण्य वाटून करजी हा पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हे पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी वय सोळा ग जीव भोळा ग वय सोळा ग जीव भोळा ग बाप घे त्यात इष्टाच दर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हे पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी हे पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी पुन्हा पुन्हाची राखो मी मर्जी नार मोठी गुलजार आहे गोरी गोमटी भरदार आहे नार मोठी गुलजार आहे गोरी गोमटी भरदार आहे अंगात ज्वानीचा हुंकार आहे ज्वानीत मदनाचा झंकार आहे कटीत सिंहाला फितूर आहे कटीत सिंहाला फितूर आहे बोलणं कडक पण चतुर आहे चालण्यात मोराची ऐट आहे नेसणं मात्र एकदम टाईट आहे हसणं कसलं हा तर द्राक्षाचा घोस आहे मंडळी हसणं कसलं हा तर द्राक्षाचा घोस आहे किंवा जवानीला आलेला जोश आहे हसणं नव्हे हे तर मघईचं पान आहे
हसणं नव्हे हे तर मघईचं पान आहे किंवा तारुण्यानं घेतलेली तान आहे. शरीराची अशीच नाजूक तान घेत पुन्हा एकदा रंगणार आहे ती संगीतकार विठ्ठल शिंदे यांची एक अजरामर रचना. अर्थात ही रचना म्हणते पावणा अलीकडचा पावणा पलीकडचा. पावना अलीकडचा पावना पलीकडचा पावना अलीकडचा नव 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 पावना पलीकडचा पावना अलीकडचा पलीकडचा अलीकडचा मला दिसतो या गावाकडचा बाई मला दिसतो या गावाकडचा पावना अलीकडचा पावना पलीकडचा पावना अलीकडचा नव 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 पावना पलीकडचा पावना अलीकडचा पलीकडचा अलीकडचा मला दिसतो या गावाकडे सग बाई मला दिसतो या गावाकडे सग बाई मला दिसतो या गावाकडे पाहून बघतो हा टकलावून हसतो मजला पाहून काय उमजे नाग काय समजेना काय उमजे नाग काय समजेना भीती वाटते जीवाला कस बोलवू मी त्याला भीती वाटते जीवाला कस बोलवू मी त्याला कुणी असावा बाई भलती कडचा अग ह्यो 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 मला दिसतो या गावाकडचा गावाकडचा पावना अलीकडचा पावना पलीकडचा पावना अलीकडचा नव 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 पावना पलीकडचा पावना अलीकडचा पलीकडचा अलीकडचा मला दिसतो या गावाकडचा ग बाई मला दिसतो या गावाकडचा ग बाई मला दिसतो या गावाकडचा